नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंडे का खावेत कुणी खावेत कुणी खाऊ नयेत अंडे किती प्रमाणात खावेत अंडे खाण्याचे फायदे काय आहेत आणि अंडे खाण्याचे कुणाला तोटा होऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आहारात पालेभाज्या दूध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे अंड्यांच्या वापराने प्रथिने विविध जीवनसत्वे खनिजे लोह आयोडीन झिंक असे बहुतांशी घटक मिळतात मानवी शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण मुले अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडे खाणे आवश्यक आहे असे आहारतज्ज्ञ सांगतात अंड्यांमुळे हाडांची मजबूती निरोगी डोळे तजेलदार त्वचा शरीराची वाढ चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते अंड्यांमध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंड्यांचं सेवन करावं अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे दररोज तीन अंडे खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात रोज अंडी खाल्ल्याने कार्यक्षमतेत वाढ होते रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात अंडी खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो पण ते आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खावेत नियमित अंडे खाल्ल्याने हाडं बळकट होतात अंडी खाल्ल्याने नख आणि केसांना फायदा होतो अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी ते फायदेशीर असते यासोबतच अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम आणि प्रथिने असतात ज्याची शरीरासाठी आवश्यकता असते तर हे आहेत अंडे खाण्याची काही फायदे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत अशाच इतर व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये